फाइट कोवीड-19 हे आमकां जी चिंता लागलेली आसा की मंगूर हिलांतल्यो केसीस थोड्योश्यो वाडल्यो हाज्या बद्दल म्हाका खबर आसा. कालच्या रिपोर्टा उपरांत एकाच एरियेन मंगूर हिल हांगासर आमच्या मारमागोवा तालुक्यांतल्या एका एरियेन जवळपास आमी 200+ टेस्टींग ह्यो केल्ल्यो. भितरल्यो 40 टेस्ट ज्यो आसा त्यो पॉझिटीव आयल्या आनी 40 जाणांक पॉझिटीव आयल्या उपरांत आमी कोवीड हॉस्पिटलांत शिफ्ट केल्या. तांकां थंय ट्रान्सफर केल्या, तांचें ट्रिटमेंट चालू जालां. पण ही चुकी एके फॅमिलीची आसा मुद्दा म्हणून सांगता. जेन्ना तांकां सिमटम्स दिसपाक लागले तेन्ना तेंच्यांनी प्रायवेट डॉक्टरा कडेन ट्रिटमेंट घेवंक जायनासलें. तुमच्या सगळ्या माध्यमांतल्यान हांव परत गोंयच्या जनतेक सांगपाक सोदतां की कोणायकू जर फिवर, कफ, कोल्ड अशा पद्दतीचे सिमटम्स आसत जाल्यार पयल्याच दिसा, आनी जर खंय तरी चुकून ट्रॅव्हल हिस्ट्री आसली जाल्यार तेंच्यांनी पयल्याच दिसा आयदर आमची जी कोवीड टेस्टींग सेंटर्स आसात, कोरोनाचे टेस्टींग सेंटर्स आसात, मागीर आजिलो हॉस्पिटल आसतलें, मडगांवचें डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसतलें, फोंडेचें सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसतलें, गोवा मेडिकल कॉलेज आसतलें, चिकालीम हॉस्पिटल आसतलें, हांगा वचून स्वताची टेस्ट करून घेवपाक जाय. प्रायवेट दोतोरांकूय हांव सांगपाक सोदतां की तांच्यांनी जर कोणायकूय चुकून दुबाव आयलो जाल्यार तांच्यांनी त्या पेशंटाक वो डायरेक्टली कोवीड टेस्टींग करपाक धाडचो, जेणे करून आमकां जाता तितके बेगीन डायग्नोसीस करून त्या लोकांक क्वारंटाईन करपाक मेळटलें, जाता तितके बेगीन तांकां आमकां ॲडमीट करपाक मेळटलें. आजूय बी जे मंगूर हिल हांगासर ट्रान्समिशन जालां तें कदाचीत काही म्हायती ते लिपयता असो आमचो अंदाज आसा. आमी तांच्या कडल्यान डिटेलान म्हायती घेवपाचो प्रयत्न केलो, पण अजूनही ते म्हायती लिपयता. आमचे डिपार्टमेंट तांच्या कडल्यान एक्झॅक्टली ट्रान्समिशन खंयच्यान येयलें, कशें येयलें हाचो प्रयत्न सुरू आसा. दुसरी गजाल हांव सांगपाक तुमकां नमूद करता मुद्दा म्हूण, हें कम्युनिटी ट्रान्समिशन न्हू, हें गोंयांत कम्युनिटी ट्रान्समिशन न्हू हें सगळ्यांनी लक्षांत घेवचें. कारण तांच्या संपर्कांत आयिल्ले 75 लोक काल आमी टेस्ट केले की जे ज्या लोकांनी सांगले की त्या फॅमिलीच्या संपर्कांत हांव आयला म्हाजें टेस्ट कर, त्या फॅमिलीच्या संपर्कांत आपूण आयला म्हणून वेगवेगळे कडले लोक आशिल्ले, ते 75 लोक नेगेटीव आसा. त्या खातीर हें लोकल ट्रान्समिशन आसा, पर्टिक्युलरली त्या एरियांतलें ट्रान्समिशन आसा. आमी मंगूर हिल हो कंटेनमेंट झोन डिक्लेर केला, थंयसून कोणाकूच वचपाक दिना, थंयसरल्यान कोणाकूच भायर येवपाक दिना. मंगूर हिल ह्या एरियेंत एप्रॉक्सिमेटली 2000 लोक सुमार रावता, ओके. 1200 एप्रॉक्सिमेटली थंयसरले वोटर आसात, म्हणजे त्याच पद्दतीन आमी तांकां सगळ्या जाणांक त्या स्वताच्या घरांत रावात आनी सगळे नॉर्म्स हे पालन करप म्हण सांगला. तांकां जे कितें ग्रॉसरी पासून सगळे आयटम्स जे आसा हे सरकारच्या सहकार्यांतल्यान ताका सगळ्यांक पावयले वयतले. ताका लागून आतांय जरी म्हणजे पब्लिकान इन फ्युचर खंयसरूय बी कसलेय सायन्स सिमटम्स जर कोणाकूय दिसता आसत जाल्यार तांच्यांनी आपूण विलिंगली वचून टेस्ट करून घेवपाक कांयच हरकत ना. आनी ती टेस्ट करून म्हाका दिसता सगळ्यांनी घेवचे हे गरजेचे आसा आनी ते घेवपाक जाय अशें म्हाका दिसता. ताका लागून म्हणजे मंगूर हिलच्या बाबतींत जरी लोकल ट्रान्समिशन जालें जाल्यार गोंयच्या लोकांनी भियोन वयचें न्ही. सरकार, आरोग्य खातें हे आपल्या परीन पुराय आमी तांची सगळ्यांची काळजी घेता आनी मंगूर हिल हो कंटेनमेंट झोन डिक्लेर केल्या उपरांत ताचें ट्रान्समिशन फुडें वयचें न्ही हाजो आमी प्रयत्न केल्लो. आतां पर्यंत त्या फॅमिली तशें सांगलें की मंगूर हिल ह्या पर्टिक्युलरली एरियांतल्या 200 लोकांचे टेस्ट केल्या उपरांत 40 लोक पॉझिटिव्ह मेळ्ळे, कन्फर्म पॉझिटिव्ह झाले. आता त्यांच्या संपर्कातलं ट्रेसिंग जे आसा ते सगळ्यांचे म्हणजे ज्याका आम्ही सेकंड कॉन्टॅक्ट म्हणतात तांचे ट्रेसिंग आयज सुरू झाले आसा. कारण त्या पॉझिटिव्ह आयल्या उपरांत तांकां सगळ्यांक क्वारंटाईन करतले, तांकां सगळ्यांक टेस्ट करपाचे सुरू झाले. हांवें तेंच सांगलें न्ही, म्हणजे ती फॅमिली अजूनही कितें तरी आमकां लिपयता अशें दिसता. आमकां एक 2-3 गजालींचो दुबाव आहा, तांच्या कडेन ट्रान्समिशन कशें आयलें ताजेर आमी वर्कींग करता. कारण कोण तरी भायरसून येयल्या शिवाय तें ट्रान्समिशन जावंच शकना. तेंच्या कोणाच्या तरी एक तर ते भायरसून येयल्या मनशाच्या संपर्कान जाय, ना जाल्यार तेंच्या फॅमिलींतलो कोण तरी भायरसून येयल्लो आसपाक जाय. सो सिन्स हिंगा भरपूर इतलीं घरां आहा, देर इज अ फियर लायक सच टायप ऑफ, देर आर नंबर ऑफ एरियाज इन द स्टेट. तुका त्या खातीर म्हटलें आमी तेजे आतां पयलो इनर सर्कल आमी टेस्ट केलें, आयज आवटर सर्कल टेस्ट करतले परत 200 जाणांचे. ताज्या उपरांत ताज्या मदीं कितले मेळटा ते पळोवन आमी फुडले आनीक 200 जाणांचे अशें करून त्या एरियांतल्या सगळ्या लोकांचे टेस्टींग फेसिलिटी ती आमी कंप्लीट करतले. अजून पर्यंत खंयसरूच खंयच्यो प्लेसीस आसा थंयसर एक सुद्दां टेस्ट मेळोंक ना पॉझिटीव्ह. आनी ताका लागून आमी म्हटलां की चुकून कोणाक सायन्स सिमटम्स दिसता आसत जाल्यार तांच्यांनी जाता तितके बेगीन येवन टेस्ट करून घेवचे. बिकॉज ऑफ दीस फियर नाव रिलॅक्सेशन आनी चेंजीस बाकी जावंक शकता.
आता पर्यंत हे जो विषय जो आसा वो डिस्कशनान आसा लोकल ट्रान्समिशन आसा ते पर्टिक्युलरली एरिये खातीर आसा त्या तितकोच एरिया वो आमी कंटेनमेंट दोन आता आमी जेन्ना बाकीचे कडेन सगळे कडेन जेन्ना टेस्ट घेता त्यांच्या संपर्कान घेता ते कोण पॉझिटिव्ह येतात त्याचेर डिपेंड आसा की फुडली स्ट्रॅटर्जी ठरोवपाची. ना म्हापसाचे अजून पर्यंत माझ्या रिएक्शन रिपोर्ट घेतला त्या प्रमाणे लोकल एमएलए वास्कोचा टोटल लॉकडाऊन मागतात त्या सडीचे. हय वास्कोच्या लोकल एरिये एमएलए माझ्याकडे संपर्क केला त्याका आम्ही पुराय त्या एरियेचा अंदाज घेऊन ताज्या उपरांत ठरयता. आतापर्यंत आम्ही थंय वचपी सगळे रोड हे कंप्लिटली बंद केले. गोवा में प्रेझेंट सिच्युएशन क्या है कोविड? गोवा में एट प्रेझेंट सिच्युएशन मंगूर हिल बोल की एक एरिया है वहां पे लोकल ट्रांसमिशन मिला है. एक फैमिली के पूरे छः के छः लोग पॉजिटिव मिलने के वास्ते वहाँ के लोकल उनके एरिया में बाजू में जो लोग रहते हैं वहाँ पे कॉम्पैक्टेड 2000 के आसपास लोग रहते हैं विद इन शॉर्ट एरिया में. तो वहाँ पे मैंने पूरे एरिया के सभी लोगों का टेस्टिंग फैसिलिटी स्टार्ट किया. तो स्टार्ट करने के बाद 200 लोगों का टेस्टिंग करने के बाद 40 लोग वहाँ पे पॉजिटिव मिले हैं. इसलिए वो पूरा कंटेनमेंट जोन डिक्लेयर किया है और पूरा वहाँ पे हमने लॉकआउट किया है. वहाँ किसी को जाने को नहीं मिलता है, कोई लोग बाहर नहीं आ सकते. इस उस एरिया के सभी लोगों की टेस्टिंग हम विद इन 4-5 दिन के अंतर्गत इनर सर्कल आउटर सर्कल करके सभी लोगों के हम टेस्टिंग फैसिलिटीज कंप्लीट करेंगे. और पूरे इसी के साथ में थोड़ा नंबर गोवा में ज़्यादा बड़ा अप्रोक्सीमेटली ये नंबर अभी अप्रोक्सीमेटली 65 के आसपास ये नंबर जा रहा है. 65 to 70 इसी के आसपास पॉजिटिव नंबर जा रहा है. लेकिन एक बात सही है कि 2-3 पेशेंट सिर्फ सिम्टोमेटिक है, बाकी सभी पेशेंट असिम्टोमेटिक है. उनके ट्रीटमेंट सभी कोविड हॉस्पिटल में चल रही है और इसी के वास्ते हम सिर्फ मंगूर हिल एरिया जो मारवागुआ तालुका में आता है हमने उनके सेकंड कॉन्टेक्ट में जो जो संपर्क में लोग आए हैं उन सभी लोगों के टेस्टिंग करना हमारा चालू है. ऐसा सिचुएशन देख के सर अभी अपकमिंग 8 तारीख को रेस्टोरेंट और होटल सब चालू करने के लिए ये लोकल ट्रांसमिशन है. दिस इज नॉट अ कम्युनिटी ट्रांसमिशन. फिर से बात मैं क्लियर कर रहा हूँ कि लोकल एक एरिया में ट्रांसमिशन मिला है उसके हम सर्च कर रहे हैं उस एरिया में किस तरह से कंटेनमेंट जोन डिक्लेयर करके उसी सीमित रखे इसकी कोशिश जारी है. बाकी सर उनके जो सेकंड कॉन्टेक्ट जो मिले हैं उनके सर्च जारी है. वो सब कुछ मिलने के बाद हम डिसीजन ले लेंगे. सर लास्ट क्वेश्चन सर जस्ट वन सर अभी सर प्रेजेंट नेबर स्टेट में साइक्लोन का बहुत ये इशू चल रहा है उसके लिए गोवा कैसे कौन सा तरीका से देख रहे हैं? हम साइक्लोन के निसर्ग साइक्लोन इसके बारे में हमने पूरे हमारे डिपार्टमेंट को अलर्ट किया है. पूरे डिपार्टमेंट सेंसिटाइज है इसके बारे में. लेकिन एक बात सही है कि साइक्लोन का बहुत कम इफेक्ट गोवा के ऊपर दिखा है. कल आज और कल तक 3 दिन के लिए इसका इफेक्ट दिखेगा. मुझे लगता है कि गोवा से वो पास हो चुका है लेकिन बारिश ज़्यादातर से और 1-2 दिन बारिश ज़्यादातर से गोवा में रहेगी ऐसा अंदाजा है IBM का. और अकॉर्डिंग टू डेट हमने सभी लोगों को अलर्ट किया है, सभी डिपार्टमेंट को अलर्ट किया है. लोगों ने सतर्कता रखनी चाहिए कि कोस्टल लाइन में और बाहर घूमते तक सतर्कता रखें यानी कि कोई इंसिडेंस न हो जाए. सर वन मोर थिंग इज दैट नाउ बिकॉज ऑफ दिस आता पाऊस स्टार्ट झाला सर पावसाने वाढपाचे शक्यता आसा. सो हाऊ वुड यू सी दिस? सगळ्या लोकांनी आम्ही काळजी घेऊची गरज आसा कारण पाऊस सुरू झाला आसा आणि पाऊस सुरू झाल्या कारणान आम्ही एखाद्या मंगूर हिल सारखेल्या एरियेत जेव्हा पॉझिटिव्ह पेशंट मेळटा म्हणून हांव सांगता सगळ्या गोंयकारांनी आम्ही सतर्कताय दवरपाक जाय, आम्ही अलर्ट रावपाक जाय आणि आम्ही आमकां जर बारीकसो सुद्धा सिम्पटम दिसता आसत जाल्यार तेजी बेगिनात बेगीन येवन टेस्ट करपाक जाय. आणि आमच्या आमच्या पुराय सगळ्या कोविड टेस्टिंग फेसिलिटीचेर फ्री ऑफ कॉस्ट टेस्टिंग फेसिलिटीज अवेलेबल आसा. त्यातील कोणीच आपल्याक सिम्पटम दिसता म्हणून क्वारंटाईन जावचो पडटलो, ॲडमिट जावचो पडटलो घेवचे न्ही. आम्ही आमच्या फॅमिलीक त्रासान उडोवचे न्ही, गोंयच्या लोकांक त्रासान उडोवचे न्ही. जाता तितके बेगीन तेच्यांनी टेस्ट करून घेवचे अशें आनी इवन दोन दोतोरां खातीर आमची 30 कळोवणी आसा. सर धनापाल कितें इन्सिडेंट मेळ्ळो म्हण आयकलां? हांवें सांगलां ह्या सगळ्या विशयाच्या उपरांत आमी पयलीं पळयतले. हे आमी लोकल ट्रान्समिशन म्हटलां ताज्या उपरांत आमकां भायर खंय ट्रान्समिशन दिसता काय कितें हे सगळें पळोवन सरकार ताज्या उपरांत निर्णय घेता. धनापाल कितें एक इन्सिडेंट दिलो म्हण आयकलां? तो दोतोराची टेस्ट जाली, तो दोतोर नेगेटीव आयला. पण हांव त्या खातीर दोतोरांकूय कळोवंक सोदतां की अशा पद्दतीचो चुकून सुद्दां जर दुबाव येता आसत जाल्यार तांच्यांनी दोनापाल एक इन्सिडेंट मेळ्ळा म्हण आयकला हांवें. एनी न्यूज ऑन दॅट? दोनापाल न्यूज घेता न्ही मागीर नायो तेच ना. आता 40 जाला ना नंबर 100 सकयल उलयता. टोटल नंबर 100 क्रॉस जातलो. टोटल नंबर जो आसा पळय न्ही हय टोटल नंबर 79+40 सुमार जातलो. टोटल केसीस जो हांवें एक्टीव केसीस 22+40 धरल्यो जाल्यार तो कमी. वॉट इज अजून काय डिसिजन? सो वॉट इज युअर से ऑन दिस इन्सिडेंट एट वास्को एअरपोर्ट यस्टरडे?
हे जो आसा पय न्ही रायटिंगान दिल्ले आम्ही पेड करतले क्वारंटाईन रावतले लोकांनी समजून जाय ज्या पद्धतीचं इन्सिडंट हांगासर नॅशनल डिझास्टरात सहकार्य करप गरजेचे असता खरे म्हणजे वंदे भारत भारत हाच्या सारख्या स्किमीच्या अंतर्गत त्यांना सगळ्यांना हाडले गेले हांगा सहकार्य करचे सोडून हेच लोक अशा पद्धतीन कसे वागता हे म्हाका कळना खरे म्हणजे गोयकारांनी त्यांना किती ते गोयकारांनी सांगचे फ्लाइट्स ओपन करण्याचे एक्सपेक्टेशन आहे सर फ्लाइट्स फ्लाइट्स इंटरनॅशनल फ्लाइट्स बिकॉज ओसीएल हाउ सेफ गोवा इज नाउ अजूनही सांगता हांव गोंयांत फक्त जरी लोकल ट्रान्समिशन आसले आमी जाय ती सतर्कताय सगळ्या काळजीचेर घेता अजूनय बी चेक पोस्टाचेर सगळ्या जाणांक थांबोवप तेंचे टेस्टींग करप हे सगळे सुरू आसा अजूनय बी म्हणजे आमी म्हणटा की गोंयांत लोकांनी सतर्कताय दवरपाक जाय अलर्ट आसप हे गरजेचे आसा.